नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 2019 श्रीरंग बारणे यांनी जरी अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला असला तरी 2024 निवडणुकीमध्ये अजित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे एकदिलाने श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम करतील आणि त्यांना विजय प्राप्त करून देतील असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला असून लवकरच मावळच्या प्रचारात अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार देखील सक्रिय सहभाग घेतील असा दावाही जानकर यांनी केला आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत महादेव जानकर. कारण अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नेते आहेत, त्यामुळे अजितदादा म्हणणार काही होते. त्या पक्षाचे लोक बीजेपीच्या लोकाला बीजेपीचे लोक दम देतात, आता आरएसपीच्या लोकांना मी दम देणार, आरपीच्या लोकांना काहीही करून आपली अलायन्स आहे, अलायन्सचा धर्म आपण निभावला पाहिजे. म्हणून ते अजितदादाचे सर्व लोक मन लावून आप्पाचं काम करणार. विधानसभेला काय परिस्थिती आहे आता? ही पहिलं लोकसभेचं होत्या, तुम्ही सोबत असणार आहे? नाही नाही, आता पहिलं खासदार हो द्या. तुम्हाला मी हे सांगतो, जर ह्या मित्रपक्षांनी एकमेकाला सन्मान वागणूक दिल्या तर डेफिनेटली ही माहिती अजून कंटिन्युटी विधानसभेपर्यंत राहील, काय प्रॉब्लेम आहे ना. हे कारण का, आता माझा पक्ष जर छोटा असेल, जागा जास्त मागत असेल, भाजपावर, शिवसेनेवर, राष्ट्रवादीवर अन्याय करत असेल, तर ते बरोबर नाही ना. आपली माझी कॅपॅसिटी किती आहे महादेव जानकरच्या पक्षाची, ओळखून सांगितलं की बाबा योगेश भल तुमचा पक्ष मोठा आहे, सदाशिव खाडे तुमचा पक्ष आहे, आप्पा वालेकर साहेब तुमचा पक्ष मोठा आहे, आमची ताई कांबळी ताई तिचा मोठा आहे, त्या जागा देऊन तिथे ऍडजस्ट होऊन जाईल ना, एकमेकाचं होऊन जाईल, काय प्रॉब्लेम होणार नाही. सर, श्रीरंगा म्हणत होते की पार्थ पवार आपल्या आईच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, त्यामुळे ते माझ्या प्रचाराला येत नाही, मात्र आता त्यांना मोकळी वेळ मिळाला, मोकळा वेळ मिळालेला आहे. आता तरी त्यांना अजितदादा येणार, पार्थ पवार येणार, जय पवार येणार. माझ्यासाठी तर त्यांनी वॉररूम बनवली होती, जयकुमार, जय पवार, वहिनीचं सुनीतराव वहिनी आणि माझ्यासाठी बारामतीतनं वॉररूम बनवली होती. त्यामुळं अजितदादाची तिन्ही मुलं, त्या दोन्ही मुलं येतील अजितदादाही प्रचारावर, काय काळजी करू. त्यांचं बी आहे ना, त्यांना मानणारा एक वर्ग आहे, नाही म्हणून चालणार नाही वंचित आघाडीला, परंतु तिथं आम्ही जिंकून जाऊ, काय प्रॉब्लेम. नाही, चर्चा चालली होती मोठ्या लेवलच्या पक्षांची, पण त्यांचं काही जमलेलं नाही यात नाही करून, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, काय प्रॉब्लेम. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ऍडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर, 8996602004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन ये तो सही पानी पीना. Ha 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 ha!
Manikchand Oxyridge, proudly Indian.